नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जेव्हा विनोद तावडे यांनी जाहीर केली त्यामध्ये महाराष्ट्रामधील एकाही मतदारसंघाचा समावेश नव्हता. इतर वेगवेगळ्या राज्यातील मतदारसंघांमध्ये उमेदवारांची नावं या यादीच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली होती. त्यावेळी आपल्याला आठवत असेल तर पहिल्या यादीत नितीन गडकरी यांचं नाव कसं नाही यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रश्नांची सरबत्ती केलेली होती. खास करून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना तर गडकरींवर अन्याय झाल्याचा साक्षात्कार झालेला होता. भाजपच्या नंतरच्या यादीत नितीन गडकरी यांचं नाव आलं आणि नागपूरमध्ये गडकरींचे कार्यकर्ते कामालासुद्धा लागले हा विषय वेगळा. पण ज्या नितीन गडकरी यांच्या नावावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकारण करून गडकरी यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला त्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, खास करून विदर्भातल्या नेत्यांनी, गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचं धाडस दाखवलेलं नाही. तिथं एका काँग्रेसच्या आमदाराला नितीन गडकरी यांच्या विरोधात उमेदवारी दिलेली आहे. वास्तविक आज महाराष्ट्रात काँग्रेसचे नेते कोण आहेत जे संविधानिक आणि पक्षाच्या नेतेपदी आहेत, तर ते सगळे विदर्भातले आहेत. राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विदर्भातील नेते आहेत. नाना पटोले यांनी 2019 लोकसभा निवडणूक नितीन गडकरी यांच्या विरोधात लढलेली होती. आज देशात भारतीय जनता पक्षाला हद्दपार करण्याची भाषा रोज नाना पटोले हे करत आहेत, तर त्यांनी गडकरी यांच्या विरोधात आपण निवडणूक लढवून आणि नितीन गडकरी यांच्यासारख्या भारतीय जनता पक्षाच्या एका मोठ्या नेत्याला पराभूत करून देशात वेगळा संदेश देऊ असा निर्णय पटोले यांनी का घेतला नाही? भले विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्यातले असले तरी त्यांनी नागपूरमधून निवडणूक लढवायला काय हरकत होती? तशी काँग्रेसचे नेते म्हणतातच की नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. जर आज दोन आमदार नागपूरमधून काँग्रेस पक्षाचे आहेत, इतकी वर्ष काँग्रेसचे खासदार तिकडून निवडून येत होते, विलास मुत्तेनवार असतील, मुकुल वासनिक असतील यांच्यासारखे नेते काँग्रेस पक्षाकडे असताना आज एका विधानसभा मतदारसंघातून निवडून येणाऱ्या विकास ठाकरे यांच्यासारख्या आमदाराला काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीचं तिकीट दिलेलं आहे. आता पक्षाचा निर्णय म्हणून विकास ठाकरे हे निवडणूक लढतील सुद्धा, पण गेल्या काही दिवसातील विकास ठाकरे यांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर विकास ठाकरे हे स्वतः लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. एका मुलाखतीमध्ये त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपण लोकसभा निवडणुकीत पक्षानं दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू, मात्र आपण स्वतः ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसून पक्षानं योग्य उमेदवार या निवडणुकीसाठी द्यावा. कसं आहे, निवडणूक लढण्यासाठी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो आणि मला वाटतं की मी सध्या आमदार आहे. आमदार असताना एका आमदाराला पुन्हा खासदाराची देणं, त्याच्यापेक्षा दुसरा व्यक्ती त्या लायकीचा पक्षानं द्यावा, मी स्वतः उमेदवार असल्यासारखा त्याचा प्रचार करून त्याला निवडून आणेल हे मी हायकमांडला सांगितलेलं आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की ठाकरे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नव्हते आणि तशी त्यांनी कोणतीही मागणी पक्षाच्या नेत्यांकडे केलेली नव्हती. तरीसुद्धा शनिवारी रात्री जी काँग्रेस पक्षानं दुसरी यादी जाहीर केली त्यात विकास ठाकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. आता उमेदवारी जाहीर झाल्यामुळं ठाकरे यांना आपण ताकदीनं निवडणूक लढवू जिंकू असं म्हणणं भाग आहे, पण ठाकरे यांचं काहीही न ऐकता काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी ठाकरे यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ घातलेली आहे. याचा अर्थ काय, तर नागपूर असो किंवा संपूर्ण विदर्भ असो, काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांची तिथं काही कमी नाही. पण नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार कोण असा प्रश्न आहे आणि जो तो मी नाही असं म्हणत असल्यामुळंच विकास ठाकरे यांना तिथं उमेदवारी देण्यात आलेली आहे. जो आमदार आपल्याला उमेदवारी नको त्याच्याच गळ्यात ही उमेदवारी का मारण्यात आली, याचं उत्तर नागपूरकरांना चांगलं माहिती आहे. नाना पटोले हे 2014 भारतीय जनता पक्षातून खासदार झालेले होते. नंतर ते भाजपमधून बाहेर पडले, काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. याआधीची म्हणजे 2019 लोकसभा निवडणूक त्यांनी नितीन गडकरी यांच्या विरोधात लढलेली होती आणि मला आठवतं आहे की त्यावेळी त्यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना खुलं आव्हान दिलेलं होतं की नितीन गडकरी यांना या निवडणुकीत आपण पाडू आणि नाही पडले तर राजकारणातून संन्यास घेऊ, असं ते एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात जाहीरपणे ते बोललेले होते. त्यांचा या निवडणुकीत दारुण पराभव तर झालाच, शिवाय ते संन्यास वगैरे काही त्यांनी घेतला नाही. राज्यातील काँग्रेसच्या जुन्या नेत्यांचा विरोध असतानासुद्धा
दिल्लीत राहुल गांधी यांच्या मांडीवर बसून पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद पदरात पाडून घेतलं. खरं तर मागील निवडणुकीचा अनुभव आज पटोले यांच्या जवळ आहे, त्यामुळं खरं तर नितीन गडकरी यांच्या विरोधात पटोले यांनी शड्डू ठोकायला हवा होता, पण तसं झालं नाही आणि विकास ठाकरे यांना उमेदवारी देऊन त्यांना मैदानात उतरवण्यात आले. मुळात आज नितीन गडकरी यांची प्रतिमा ही अजात शत्रू अशी आहे. आपल्या कामाच्या जोरावर त्यांनी आपली देशात एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. रस्त्याचं जाळू उभं करून आज ते विकास पुरुष म्हणून नावारूपाला आलेले आहेत. म्हणजे अगदी विरोधी पक्षातसुद्धा असा एकही नेता नाही की जो नितीन गडकरी यांच्यावर टीका करत असेल. वास्तविक ज्या नितीन गडकरी यांच्या उमेदवारीवरून उद्धव ठाकरे यांनी जी विधानं केलेली होती त्या विधानाच्या अनुषंगानं उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन त्यांची जागा बिनविरोध करून द्यायला हवी होती. महाविकास आघाडीच्या नेत्यांशी तसं त्यांनी बोलायला हवं होतं, पण त्यांची विधानं ही राजकीय होती, त्यातून त्यांना राजकारण साधायचं होतं. खुद्द नितीन गडकरी यांनीसुद्धा ही विधानं ही हास्यास्पद असल्याचं म्हटलेलं आहे, त्यामुळं गडकरी यांना मेरिटवर हरवणं शक्य नाही याची खात्री पटल्यामुळंच काँग्रेसच्या नेत्यांनी चार पावलं मागं सरकत विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली असं इथं म्हणावं लागेल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.